कार भरी लय भारी से सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर आताच ऍप डाउनलोड करा. तुमची अवस्था बघा काय झाली आहे. तुमच्या पोरानं तुमच्या बरोबर गद्दारी केली, पोरीनं पळून जाऊन असं लग्न केलं. एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही एकटंच दिवस काढताय. आमचं राहू द्या कांचनबाई, तुम्ही तुमचं बघा. तुम्हालाही तुमच्या पक्षातनं हाकललंय आता, आणि बाहेरही तशी तुमची काही इज्जत उरलेली नाही. कसं आहे ना अंकुशराव, जंगलाचा राजा सिंह जरी असला तरी खरा दरारा हा वाघाचाच असतो, आणि हितल्या जंगलाचे खरे वारसदार आपणच आहे. त्यामुळं आपली छुपी युती करून आपल्या भोवतीचा पिंजरा तोडायला हवा. खरं आहे तुमचं. आता आम्हालाही कळलंय, जर पुढे झेप घ्यायची असेल तर 10 पावलं मागे जायलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्हाला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. ह्यो मतदारसंघ म्हणजे आपलं मैदान आहे, आणि जोपर्यंत आपण नाही म्हणत नाही तोपर्यंत सत्तेची कुस्ती आपल्यात झालीच पाहिजे. दुसऱ्या कुणी आपली जागा घेता कामा नये. अंचनबाई, हे बघा, राजकारणात आता आम्हाला काही इंटरेस्ट राहिला नाही. आम्हाला फक्त आमच्या पीयू पाहिजेत, आणि त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहोत आम्ही. मग करा, आपण मिळून तुमच्या जावयाचा गेम वाजवू. तो मेला की आमदारकीची जागा रिक्त होईल आणि पोटनिवडणूक लागेल, आणि आम्ही या तालुक्याच्या नवीन आमदार बनू. पण वीरूला मारायचं काम तर तुम्ही पण करू शकता, त्यासाठी आमची मदत कशाला पाहिजे. आणि तसं बी या आधी कितीतरी जणांना संपवलंय की तुम्ही. खरंय तुमचं, पण माझी माणसं आता वीरूच्या नजरेसमोर आली होती, त्याला गावली होती, त्यामुळे ती डेअरिंग करणार नाही. आणि मी सुद्धा 2-3 त्याला मारायचा प्रयत्न केलाय, पण तो फसला. ह्यो शेवटचा आणि फायनल. तुमची माणसं कामाला लावा. तो मेला की तुमच्या लेकीला तुमच्याकडे आणून सोडेल. तो शब्द आहे माझा या कांचन सूर्यवंशीचा. ठीक आहे, चालतंय. हे काम फक्त कधी करायचं तेवढं सांगा. लवकरच करू. चला. कार भारी लय भारी से सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर आताच ऍप डाउनलोड करा.